मी गायत्री क्षीरसागर, महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आजची विशेष बातमी, जळगावात शिवसेनेला पाठिंबा देणारे MIM चे 3 नगरसेवक निलंबित। जळगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बहुमतात असलेल्या भाजपला धक्का देत दोन्ही पद मिळवली। या खेळीमध्ये शिवसेनेला भाजपच्या 27 नगरसेवकांसह MIM च्या 3 नगरसेवकांनीही साथ दिली होती, पण आता या 3 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM च्या 3 नगरसेवकांना पक्षाने निलंबित केले आहे। रियाज अहमद बागवान, सईदा युसुफ शेख, सुन्नबी राजू देशमुख अशी या 3 नगरसेवकांची नावे आहेत। MIM चे जिल्हाध्यक्ष जिया अहमद बागवान यांचा रियाज हे भाऊ आहेत। या तिघांना शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याने त्यांना नोटीस बजावून 21 मार्च पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची वेळ देण्यात आली आहे। या 3 नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याने पक्षाच्या प्रतिमेला आणि ध्येयधोरणांचा धक्का बसल्याचे MIA चे म्हणणे आहे। या 3 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती MIM चे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।